ओम दरवाजा लौट के स्टूडेंट्स, एग्जाम आपली संपलेली आहे. दिस विल बी द थर्ड एग्जाम ऑन द टॉपिक सोल्युशन्स अँड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर सर्वांना माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कॉल द्या, जेणेकरून मला पुढचं लेक्चर सुरू करता येईल. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे काय बघा लवकर फास्ट. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे काय? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे काय? ओके, थँक्यू. हां, नीटचा पेपर असेल लक्षात ठेवा. नीटचे पेपर नीटमधीलच क्वेश्चन्स मी जेईला सुद्धा टाकलेले आहेत. जे हार्ड क्वेश्चन्स आहेत ते जेईसाठी ठेवलेले आहेत. 25 क्वेश्चन, त्यातले 20 क्वेश्चन हे तुमचे MCQs होते आणि 5 क्वेश्चन न्यूमेरिकल्सवर आधारित होती, लक्षात ठेवा. तर जेईचा जो पेपर होता काढलेला तोच पेपर नीटचा होता. त्याच्यामध्ये नीटमधले जे हार्ड क्वेश्चन्स होते ते सगळे हार्ड क्वेश्चन जेईला दिलेली होती मी. ओके, क्लिअर सगळं? कारण दोन्ही पेपर NCERT बेसच असतात. NCERTमधूनच पेपर दोन्ही निघत असतात, तुमचं नीट असू द्या अथवा JEE असू द्या. पॉईंट क्लिअर? तर इथे या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करायची का? ओके, त्यामुळे JEEचा जरी कॅन्डिडेट असला तरी त्यांनी इथे या ठिकाणी क्वेश्चन्स बघून घ्या. ते काय अनोळखी क्वेश्चन्स नाहीत, तुम्हाला माहीत लक्षात येईल तुम्हाला क्वेश्चन तुमचे कोणते आहेत. ओके ओके, थँक्यू. ठीक ठीक, चला तर चला तर इथे क्वेश्चन्स इथे या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. ठीक, क्वेश्चन नंबर 1 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सोल्युशन, यांच्यापैकी सोल्युशन कोणतं नाही? तर ॲन्सर आहे तुमचं बिलकुल डी लास्ट, ग्रॅफाईट. इट इज अ एलिमेंट. हा एलिमेंट असेल ग्रॅफाईट. इट इज अ एलिमेंट. ग्रॅफाईट हा एलिमेंट आहे, लक्षात ठेवा. स्मोक, एअर, अलॉयज. स्मोक इज द गॅसियस सोल्युशन, एअर इज द गॅसियस सोल्युशन, अलॉय इज द सॉलिड सोल्युशन, लक्षात ठेवा. त्यामुळे इथे या ठिकाणी ग्रॅफाईट हा एलिमेंट आहे, इट इज नॉट अ सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 बघा. अ मोल ऑफ सोल्युशन इज वन दॅट कंटेन्स 1 मोल ऑफ सोल्युट इन. एक मोल ऑफ सोल्युशन कोणाला बोलत जाते? अ मोल ऑल इज अ सोल्युशन. एक मोल ऑफ सोल्युशन हे असं असेल दॅट कन्सिस्ट ऑफ 1 मोल ऑफ सोल्युट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. तर 1 kg सॉल्वंट, तर ॲन्सर इथे या ठिकाणी बिलकुल तुमचं सी राहील. तर 2 ॲन्सर सी आहे, बिलकुल बऱ्याच लोकांचं बरोबर ॲन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. सोल्युशन विथ कॉम्पोनंट्स विच ओबे रॉल्स लॉ ओवर द एंटायर कंपोजिशन रेंज इज कॉल्ड द आयडियल सोल्युशन. बिलकुल थेरी क्वेश्चन आहे, पटकन लक्षात येईल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4. अन आयडियल सोल्युशन इज फॉर्म व्हेन इट कॉम्पोनंट्स. आयडियल सोल्युशन कोणाला म्हणणार? जेव्हा त्यांच्या कॉम्पोनंट्समध्ये काय होईल? तर हॅव नो चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे डेल्टा व्ही ऑफ द मिक्सचर इज नॉट इक्वल टू 0. चेंज इन एन्थाल्पी, डेल्टा एच ऑफ द मिक्सचर इज नॉट इक्वल टू 0 अँड हॅव बोथ अबोव कॅरेक्टर. तर याचा ॲन्सर सी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 ॲन्सर सी आहे, बिलकुल. क्वेश्चन नंबर 4 ॲन्सर तुम्हाला सी दिसेल. 5 बघा. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इन्क्रीजेस विथ. एखाद्या गॅसची सोल्युबिलिटी लिक्विडमध्ये इन्क्रीज होते, कोणाबरोबर इन्क्रीज होते बघा लक्षात आणा. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 चं लक्षात येईल तुम्हाला. डिक्रीजेस विथ टेम्परेचर. कारण गॅस प्लस लिक्विड जर घेतला मी, तर गॅस प्लस लिक्विड याच्यापासून आपल्याला इथे ठिकाणी सोल्युशन तयार होतं. अँड दिस इज द एक्झोथर्मिक प्रोसेस. ही जी प्रोसेस आहे ही एक्झोथर्मिक आहे. आता जर ही एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर एक्झोथर्मिक प्रोसेस इज फेवर्ड बाय लोअरिंग द टेम्परेचर, त्यामुळे टेम्परेचर लो पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हा झाला पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर आहे देअर इज डिक्रीज इन व्हॉल्यूम. इथे व्हॉल्यूम डिक्रीज होतं, सो देअर शुड बी इन्क्रीज इन प्रेशर. आणि यावरून आपल्याला समजतं की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इन्क्रीजेस विथ. इन्क्रीजेस विथ म्हटलं तर तुम्हाला इथे या ठिकाणी डिक्रीज इन गॅसियस सॉरी काय डिक्रीज इन टेम्परेचर पाहिजे. तर याचा ॲन्सर सी राहील, बिलकुल.
बिल्कुल, क्वेश्चन नंबर 5 चा आंसर सी आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. इन अ सोल्यूशन कंटेनिंग 1 मोल ऑफ इथाइल अल्कोहल, इथाइल अल्कोहल अँड 4 मोल ऑफ वॉटर, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, वॉटर म्हणजे सॉल्व्हंट, तर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर किती असेल बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय टोटल मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर आपल्याकडे आहे तिथे या ठिकाणी 4, टोटल मोल्स आहेत 5, आणि मग इथे मोल फ्रॅक्शन येईल 0.8. तर याचा आन्सर डी लास्ट येईल, एकदम बरोबर. तर मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर इज 0.8. क्वेश्चन नंबर 6 आन्सर डी 0.8 आहे. बिल्कुल ॲब्सोल्यूट, बरेच लोक बरोबर आन्सर लिहित आहेत आणि आन्सरही बरोबर काढतायत. 7 बघा. मोलॅलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज, मोलॅलिटी कशामध्ये एक्सप्रेस करणार, मोलॅलिटी, मोलॅलिटी इज एक्सप्रेस ॲज मोल पर के जी, मोल पर के जी. पण हा के जी जो आहे तो सॉल्व्हंटचा असतो, लक्षात ठेवा. हे आपल्याला वारंवार इथे ठिकाणी माहिती आहे. अँड मोलॅलिटी इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, मोलॅलिटी टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम नाही आहे. तर 7 आन्सर सी दिसेल तुम्हाला. 8 बघा. द अमाऊंट ऑफ सोल्यूट रिक्वायर्ड टू प्रिपेअर 10 लिटर ऑफ डेसी नॉर्मल सोल्युशन. बघा, 10 लिटर हे व्हॉल्यूम दिलेले तुम्हाला. डेसी नॉर्मल, पटकन लक्ष, डेसी मोलर, हा डेसी मोलर म्हणजे 0.1 मोलर झालं. तर तुम्हाला विचारलं अमाऊंट ऑफ सोल्यूट किती, मोलमध्ये अमाऊंट विचारलं तुम्हाला. तर इथ्या ठिकाणी मोलॅरिटीचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेसी नॉर्मलचा अर्थ 0.1, नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे आहे, व्हॉल्यूम 10 दिलेलं आहे, आणि यावरनं नंबर ऑफ मोल्स N2 इक्वल टू 0.1 मल्टिप्लाइड बाय 10 जर केलं तर तुम्हाला हे 1 मोल मिळेल तुम्हाला. आणि यावरनं याचा आन्सर बिलकुल डी लास्ट येईल, पटकन लक्षात आलेलं असेल. तर 8 आन्सर डी लास्ट आहे, क्लिअर. 9 बघा. द लॉ विच रिलेट्स द सोल्युबिलिटी ऑफ गॅस टू इट्स प्रेशर इज कॉल्ड. गॅसची सोल्युबिलिटी प्रेशरशी रिलेटेड कोणता लॉ दाखवतो, तर राऊल्स लॉ आहे, लक्षात ठेवा. राऊल्स लॉ, सॉरी नॉट राऊल्स लॉ, राऊल्स लॉ नाही, हेनरीज लॉ. हेनरीज लॉ सांगतो की सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते, सोल्युबिलिटी कशावर डिपेंड असते, बिलकुल हेनरीज लॉ आहे. येस, हेनरीज लॉ बोलतो आपण त्याला. तर एक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी हा फॉर्म्युला इथ्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. फॉर द मिक्सचर ऑफ गॅसेस, फॉर द मिक्सचर ऑफ गॅसेस, हे इथ्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं पटकन. क्वेश्चन नंबर 10 बघा. 100 ml ऑफ 1 molar NaOH सोल्युशन इज डायल्युटेड विथ 1 liter द रिझल्टिंग सोल्युशन कंटेन्स. बघा, 100 ml सोल्युशन आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 molar. तुम्हाला विचारलं 1 liter पाणी टाकलं आम्ही, डायल्युटेड टू 10 liter, म्हणजे आम्ही त्याला डायल्यूट केलं 1 liter पर्यंत, 1 liter म्हणजे 1000 ml पर्यंत डायल्यूट केलं. तर डायल्युशनमध्ये काय होतं, डायल्युशन केल्यामुळे नंबर ऑफ मोल्स ऑफ द इनिशियल नंबर ऑफ मोल्स विल बी इक्वल टू फायनल नंबर ऑफ मोल्स आफ्टर डायल्युशन. सुरुवातीचे नंबर ऑफ मोल्स आणि फायनल नंबर ऑफ मोल्स दोन्ही सेम राहतील. यावरून आपल्याला समजतं की नंबर ऑफ मोल कसे काढायचे, तर नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला मोलॅरिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम हे विसरू नका. मोलॅरिटीला मल्टिप्लाय बाय करा व्हॉल्यूमने, तर 1 multiplied बाय 0.1 दिस इज इक्वल्स टू फायनल मोल जर विचारलं मी, तर 1 याचं मोलॅरिटी काढायची मला, मोलॅरिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम किती केलं आहे, 1 liter केलेलं आहे. तर यावरनं M2 इज इक्वल्स टू जर काढलं मी, तर M2 इक्वल टू 1 × 0.1 डिवायडेड बाय 1 केलं मी, तर आन्सर माझं 0.1 येईल. तर 10 आन्सर बिलकुल तुम्हाला इथ्या ठिकाणी काय दिसेल, 0.1 म्हणजे 20 seconds दिसेल तुम्हाला. बघा लोकर फास्ट, कॉन्सन्ट्रेशन किती झालं, 0.1. तर 10 आन्सर 20 seconds 0.1 आहे, बिलकुल. क्वेश्चन नंबर 10 आन्सर 20 seconds आहे. क्वेश्चन नंबर 10 आन्सर 20 seconds. हां, बरेच लोकांनी डी आन्सर लिहिलं होतं, त्याचं आन्सर इथ्या ठिकाणी 20 seconds आहे. हां, कृपया कुणी डिस्टर्ब करू नका मध्यंतरी, लक्षात. काही माहिती असेल तर माहिती तुम्हाला लागलीच, लेक्चरच्या नंतर मी शेवटी तुम्हाला इथ्या ठिकाणी माहिती देईल, पण मध्येच डिस्टर्ब करू नका, उत्तरेश्वर. चला, क्वेश्चन नंबर 10 आन्सर 20 seconds. 11 बघा. ॲट हायर अल्टिट्यूड द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर लोअर्स बिकॉज. हायर अल्टिट्यूडला बॉइलिंग पॉईंट वाढत जातो, कशामुळे बॉइलिंग पॉईंट वाढत जातो सांगा. ॲट हायर अल्टिट्यूड बॉइलिंग पॉईंट लोअर्स बिकॉज, बॉइलिंग पॉईंट कमी का होतो, कारण ॲटमॉस्फिरिक प्रेशर तिथं लो झालेलं असतं. तर 11 आन्सर ए आहे, बिलकुल 11 आन्सर ए तुम्हाला दिसून येईल. बिलकुल खूप छान क्वेश्चन्स इत्यादी तुम्हाला दिसतील आणि खूप ट्रिकी क्वेश्चन दिसतील. द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 0.1 mole ऑफ सबस्टन्स इन 100 gram ऑफ वॉटर. बघा, मोलॅलिटी तुम्हाला 100 gram वॉटरमध्ये विचारली, तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे N2 divided by W1. तर नंबर ऑफ मोल्स N2 दिलेले 0.1 divided by 0.1,
के जी मध्ये दिलेले आहे. तर इथे ठिकाणी याचा आंसर 1 मिळेल, तर 12 चा आंसर तुम्हाला बिल्कुल सी दिसेल. तुम्हाला बिल्कुल 12 चा आंसर सी आहे. खूप छान क्वेश्चन इथे ठिकाणी तुमच्या तुम्हाला सॉल्व करता येतील. आणि एग्जाम मध्ये सुद्धा जी बोर्डचं एग्जाम राहतं किंवा नीट जेईचं एग्जाम राहतं त्यात फिगर ऍडजस्ट करून दिलेले असतात. जास्त कॅल्क्युलेशन मध्ये चिंता करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 13 बघा. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaCl इन 2 लिटर ऑफ 3 मोलर NaCl सोल्युशन इज. बघा मोलॅरिटी दिलेली आहे तुम्हाला, तो नंबर ऑफ मोल्स विचारले. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर मोलॅरिटी आहे 3 इक्वल टू N2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम आहे 2 लिटरचा. यावरनं नंबर ऑफ मोल्स तुम्हाला इथे ठिकाणी 3 × 2 इट मीन्स इट हॅज 6 मोल्स तुम्हाला इथे बिलकुल लक्षात येतील. 13 आन्सर बी सेकंड, हे लक्षात ठेवा. 14 बघा. द एक्झाम्पल ऑफ अ सोल्युशन लिक्विड इन गॅस इज. लिक्विड इन गॅस कोणामध्ये आहे, लिक्विड इन गॅस सांगा बरं मला. क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर काय राहील, व्हॉट इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 14, लवकर पहा. इयर तर गॅसेस मिक्सचर आहे लक्षात ठेवा, अल्कोहोल इन वॉटर आहे, लिक्विड मिक्सचर आहे. बघा लवकर फास्ट क्वेश्चन नंबर 14, 14व्याचा आन्सर काय राहील सांगा मला. यस यस यस, याचा आन्सर डी लास्ट आहे बिल्कुल. इथे या ठिकाणी लिक्विड इन गॅस, मॉइश्चर इन एअर बिलकुल पटकन लक्षात येईल. मर्क्युरी इन गोल्ड हे वेगळं आन्सर आहे, हे लिक्विड आहे, हे सॉलिड आहे. तर लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल हे लक्षात ठेवा बिलकुल. 14 आन्सर डी लास्ट आहे. यस 14 आन्सर डी लास्ट आहे. 15 बघा. द नॉर्मॅलिटी ऑफ 10% वेट बाय व्हॉल्यूम ॲसिटिक ॲसिड इज. बघा 10% वेट बाय व्हॉल्यूम, 10%चा अर्थ काय झाला की नंबर ऑफ मोल्स वेट ऑफ सोल्यूट झाला तुम्हाला 10 ग्रॅम, आणि त्या ठिकाणी व्हॉल्यूम सोल्युशनचा झाला 100 ml. बिलकुल पर्सेंटचा अर्थ निघतो. तुम्हाला नॉर्मॅलिटी विचारले तर E2 इक्वल टू इक्वॅलेंट वेट इक्वल टू त्याचं मॉलिक्युलर वेट तर 60 आहे आणि त्याचा N फॅक्टर ॲसिटिक ॲसिडचा 1 आहे, म्हणजे इक्वॅलेंट वेट 60 येणार. तर फॉर्म्युला नॉर्मॅलिटीचा वापरा. फॉर्म्युला आपल्याकडे W2 डिवायडेड बाय E2 मल्टिप्लाइड बाय V. तर W2 आपल्याकडे इथ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल 10, इक्वॅलेंट वेट 60, व्हॉल्यूम आहे आपल्याकडे इथ्या ठिकाणी 0.1, 100 ml म्हणजे 0.1. तर इथे या ठिकाणी 10/6 येईल, हे 60 × 0.1 म्हणजे 6 झालं. तर 10/6 म्हणजे किती येणार, 1. परत 40 झालं, 6 × 6 = 36, 1.67 इथे या ठिकाणी आन्सर येईल, म्हणजेच इथे नियर अबाउट 1.7 येईल. तर 15 आन्सर बी सेकंड येईल बिलकुल. एकदम भारी क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. खूप छान, बरेचसे लोक खूप सुंदर प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व करायला लागलेले आहेत. आणि न्यूमेरिकल्स इथे या ठिकाणी एक जणांनी मला विचारलं, सर सोल्युशन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये क्वेश्चन थेरी येतात का न्यूमेरिकल येतात, तर बिलकुल मी तुम्हाला सांगेल 95% चान्सेस असतात इथे त्याला न्यूमेरिकल येण्याचे. फक्त 5% चान्सेस थेरी येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत लक्षात ठेवा, त्यांच्यावरती गणितही विचारली जातात, त्यांच्यावर प्रॉब्लेमही विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक जे आहेत त्यांच्यावरती न्युमेरिकलच विचारतात, आणि जेही असेल तर बस इथे या ठिकाणी बिलकुल न्युमेरिकल 100% न्युमेरिकलच विचारतात, थेरी कोणी विचारत नाही, लक्षात ठेवा. पण न्युमेरिकल सॉल्व करता येतात जर थेरी समजलं तर. त्यामुळे पहिले थेरी परफेक्ट करावं लागतं, न्युमेरिकल ॲटोमॅटिक इथे या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करता येईल बिलकुल. उमेश जायभाय बेटा, एक्सप्लेन केलं मी, 10% वेट बाय व्हॉल्यूम आहे, वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे W2 10 ग्रॅम आहे, व्हॉल्यूम 100 ml आहे. इक्वॅलेंट वेट काढायचं, मॉलिक्युलर डिवायडेड बाय X फॅक्टर बिलकुल. आणि मग या प्रकारे इथे या ठिकाणी 60 divided by 1 = 60. तर नॉर्मॅलिटी इक्वल टू W2 upon E2 × V करायचं, 60 divided by 60 × 0.1, 10/6 म्हणजे 1.67. तर इथे या ठिकाणी अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 15 आन्सर बी सेकंड आहे. क्लिअर? चला क्वेश्चन क्लिअर झाली इथपर्यंत सगळ्या सर्वांना. ओके चलू पुढे. आता इथपर्यंतचे सर्व क्वेश्चन क्लिअर झाले काय बघा लवकर फास्ट. इथपर्यंतचे सर्व क्वेश्चन्स क्लिअर झाले काय बघा लवकर. ओके छान, चला पुढे. क्वेश्चन नंबर 16 पहा. विच ऑफ द फॉलोइंग लिक्विड पेअर्स शोज निगेटिव्ह डिव्हिएशन फ्रॉम द रॉल्स लॉ. आता हे जो तुम्हाला पॉझिटिव्ह डिव्हिएशन निगेटिव्ह डिव्हिएशनचे जे एक्झाम्पल दिलेले आहेत हे काही इथे या ठिकाणी तुम्हाला लक्षातही ठेवावं लागतील, त्याला पर्याय नाही बिलकुल. लक्षातही ठेवणं गरजेचं आहे, आठवणीत ठेवा. तुम्हाला लक्षातही ठेवावं लागतील हे काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स. तर इथे ठिकाणी क्वेश्चन नंबर बघा 16 आन्सर काय राहील. क्वेश्चन नंबर 16 आन्सर डी लास्ट. ॲसिटोन अँड क्लोरोफॉर्म इज द नॉन आयडियल सोल्युशन विथ निगेटिव्ह डिव्हिएशन. ॲसिटोन अँड क्लोरोफॉर्म, कारण ॲसिटोन आणि क्लोरोफॉर्म यांच्यापासून क्लोरिटोन तयार होतो, लक्षात ठेवा. क्लोरिटोन तयार होतो आणि त्यामुळे इथ्या ठिकाणी रिॲक्शन होते, बॉन्डिंग बनते, त्यांच्यामध्ये व्हेपर प्रेशर कमी होतं. म्हणून 16 आन्सर इथ्या ठिकाणी लक्षात ठेवा डी लास्ट आहे.
त्या 16 आन्सर डी लास्ट आहे. 17 पहा, द वेट ऑफ दिस कंपाऊंड निडेड टू प्रिपेअर 500 cm³ ऑफ 0.1 molar सोल्युशन इज. तर मोल्या तुम्हाला इथे अडकून वेट विचारलेला आहे, तर मोलॅरिटी दिलेली आहे. पहिले मॉलिक्युलर रेट तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, किती मॉलिक्युलर रेट येतं येतं सांगा मला. पाठीमागच्या वेळीस बी क्वेश्चन होता हा, मला सांगायचं मॉलिक्युलर रेट किती येतं. व्हॉट इज द मॉलिक्युलर रेट ऑफ दिस सबस्टन्स. ऑक्झॅलिक ॲसिडचा डायहायड्रेट आहे, तर याचं मॉलिक्युलर रेट किती येतं. तुम्हीच कॅल्क्युलेट केलं असेल याचं, सांगा मला मॉलिक्युलर रेट किती येईल याचं. व्हॉट इज द मॉलिक्युलर रेट ऑफ दिस सबस्टन्स, बघा लवकर. यस, बिलकुल 126 याचं मॉलिक्युलर रेट येतं, लक्षात ठेवा. 126 आहे त्याचं मॉलिक्युलर रेट येतं, एम टूची व्हॅल्यू. तर मोलॅरिटीची व्हॅल्यू इथे ठिकाणी काढावं लागेल आपल्याला, डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू मल्टीप्लाइड बाय व्ही. तर डब्ल्यू टू आहे कॅल्क्युलेट करायचं, मोलॅरिटी तर 0.1 आहे. डब्ल्यू टूची व्हॅल्यू मला माहीत करायची, डिवायडेड बाय मॉलिक्युलर रेट 126 मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला 500 cm³. 500 cm³ म्हणजे 500 ml, म्हणजे 0.5 liter असेल ते. तर 0.5 करू याला. तर याला सॉल्व करू आपण, डब्ल्यू टू मल्टीप्लाइड बाय 126 मल्टीप्लाइड बाय 0.1 मल्टीप्लाइड बाय 0.5. सो दिस इज 126 मल्टीप्लाइड बाय 0.05. तर याला जर सॉल्व केलं मी, तर बिलकुल इथे ठिकाणी याचा ॲन्सर येईल डी लास्ट 6.3 ग्रॅम. 6.3 ग्रॅम हे इथे ठिकाणी याचा ॲन्सर येतं. तर 17 ॲन्सर डी लास्ट आहे, लक्षात ठेवा. 17 ॲन्सर डी लास्ट आहे एकदम. तर 17 ॲन्सर डी लास्ट आहे, लक्षात राहील. चला पुढे, तर 17 डी लास्ट. 18 बघा, अन ॲझोट्रोपिक सोल्युशन ऑफ टू लिक्विड्स हॅज बॉइलिंग पॉईंट्स लोअर दॅन इथ आयदर ऑफ देम व्हेन इट. बघा, सिम्पल साधी गोष्ट आहे. आता बघा, बॉइलिंग पॉईंट लो झाला. बॉइलिंग पॉईंट लो कधी होतो? जेव्हा व्हेपर प्रेशर हायर असेल. जेव्हा व्हेपर प्रेशर हायर असेल, आणि व्हेपर प्रेशर हायर कोणाचं येतं? ज्यांचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन असतो. मीन्स इट विल शो द रॉल्ड्स लॉ विथ द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि म्हणून इथे ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन दिसायला पाहिजे. तर 18 ॲन्सर तुम्हाला सी दिसेल. बिलकुल 18 ॲन्सर सी आहे. बरेच लोक खूप छान ॲन्सर देत आहेत, खूप खतरनाक. म्हणजे यावरनं तुमच्या लक्षात येईल की पाठीमागच्या वेळेसच्या लिस्टमध्ये आणि आजच्या लिस्ट मार्कांच्या लिस्टमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला मी लिस्ट शेअर करेल. यावरनं तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी किती लोक जंप मारले, किती चांगल्या प्रकारे इथे ठिकाणी प्रिपरेशन करू लागलेले आहेत. तर 18 ॲन्सर सी आहे. 19 बघा, द वेपर प्रेशर ऑफ इथायल अल्कोहोल ॲट 298 केल्विन इज 40 mm ऑफ HG. बघा, वेपर प्रेशर ऑफ इथायल अल्कोहोल दिले तुम्हाला 40 mm ऑफ HG. इट्स मोल फ्रॅक्शन इन अ सोल्युशन विथ इथायल मिथायल अल्कोहोल इज 0.8. मिथायल अल्कोहोल बरोबर इथायल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन 0.8 मिनिट दिलं आहे. तुम्हाला विचारलं इट्स व्हेपर प्रेशर इन द सोल्युशन इफ इट ओबेज अ रॉल्ड्स लॉ. तुम्हाला पार्शल व्हेपर प्रेशर काढावं लागेल. तर पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ इथेनॉल इज इक्वल्स टू पी नॉट ऑफ ई मल्टीप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन करावं लागेल तुम्हाला. तर तुम्हाला फक्त व्हेपर प्रेशर इन ऑफ व्हेपर प्रेशर इन द सोल्युशन ऑफ इट, ऑफ इटचा अर्थ तुम्हाला इथे ठिकाणी इथायल अल्कोहोलचं व्हेपर प्रेशर विचारलं आहे. पार्शियल व्हेपर प्रेशर कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. तर पी नॉट ऑफ इथं 40 आहे, मल्टीप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन 0.8 आहे, आणि म्हणून इथे ठिकाणी 8 × 32 म्हणजे 32 mm ऑफ HG हे त्याचं इथे ठिकाणी ॲन्सर यायला पाहिजे, लक्षात ठेवा. ज्या लोकांना इथे ठिकाणी हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी दिक्कत येते किंवा चुकत असतील, त्यांनी हे व्हिडिओ लेक्चर, लाईव्ह लेक्चर एकदा दोनदा लेक्चर संपल्याच्या नंतरसुद्धा रिपीट करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. लाईव्ह लेक्चर घेण्याचा पर्पजच हा आहे की तुम्हाला हर प्रॉब्लेम सॉल्व करून देता येईल. कारण वर्गामध्ये जर मी ॲन्सर सांगितले तर हर प्रॉब्लेम सॉल्व करून देण्यात येत नाही, फक्त याचा ॲन्सर ए, त्याचा ॲन्सर बी असं सांगण्यात येतं. इथं मी हर प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला ठेवून सॉल्व करून देतोय, आणि म्हणून इथे ठिकाणी तुम्हाला हे इथे ठिकाणी इथे बेनिफिशियल राहील. तर लाईव्ह लेक्चरचा हाच मेन पर्पज राहील माझा, की याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काही आपल्याला नाही आहेच, तर नुसता पेपर सॉल्व करायचा आहे. तर तुम्हाला इथ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी 40 mm ऑफ HG हे इथे इथेनॉलचं व्हेपर प्रेशर आहे, त्याचं फ्रॅक्शन सोल्युशनमध्ये 0.8 आहे. तर 40 × 0.8 केलं तर 32 mm ऑफ HG मिळेल तुम्हाला, आणि म्हणून 19 ॲन्सर बी सेकंड येईल. मला वाटतं चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेल, ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 20 बघा. अकॉर्डिंग टू रॉल्ड्स लॉ द रिलेटिव्ह लोअरिंग इन द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू. रिलेटिव्ह लोअरिंग कोणाबरोबर असेल? अकॉर्डिंग टू रॉल्ड्स लॉ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इन द सोल्युशन इज इक्वल्स टू. एकदम सिम्पल. तुम्हाला इथे ठिकाणी त्यासाठी कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागेल. डेल्टा पी डिवायडेड बाय P₁₀चा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला, मी X₂ सांगितलेला आहे, अँड याची व्हॅल्यू तुमच्या पुढे काढलेली होती मी, W₂ डिवायडेड बाय M₂ मल्टीप्लाइड बाय M₁ डिवायडेड बाय W₁.
So it is a number of moles of solute and therefore it is a mole fraction of solute, right? तर आंसर याचा इथे या ठिकाणी सी राहील. 20 चा आंसर सी आहे. पुढचा तर पार्ट तुम्हाला विचारलेला नव्हता, इथपर्यंतच पार्ट विचारलेला होता, लक्षात ठेवा. तर 20 चा आंसर सी तुम्हाला इथे ठिकाणी दिसेल. 21 बघा. मोलॅलिटी ऑफ 648 ग्रॅम ऑफ प्युअर वॉटर. हा क्वेश्चन परत रिपीट झाला, पण पाठीमागच्या वेळेस क्वेश्चन वेगळा होता, हा क्वेश्चन वेगळा आहे, पण आन्सर तर बदलणार नाही, आन्सर त्याचं तेच राहील. तुम्ही किती पाणी घ्या ना, सिंपल साधी गोष्ट आहे. मोलॅलिटी तुम्हाला विचारली तर 55.5 राहील. याचं कारण असे लक्षात ठेवा, एखादा म्हटलं नाही आम्हाला सोडूनच द्या, तर हे बी सोडून देऊ, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला मोलॅलिटीला काय लागतं, मास अपॉन वेट ऑफ सॉल्वंट. तुम्हाला इथे ठिकाणी 648 ग्रॅम ऑफ प्युअर वॉटर आहे. वॉटरची डेन्सिटी तर तुम्हाला माहिती आहे, 1 ग्रॅम पर लिटर आहे, 1 ग्रॅम पर एम एल आहे, किंवा 1 केजी पर लिटर आहे. पॉईंट क्लिअर सगळ्यांना? तर डेन्सिटी तुम्हाला दिलेली 1 ग्रॅम पर एम एल. 1 ग्रॅम पर एम एल म्हणजे 1 केजी पर लिटर असेल ही डेन्सिटी. ऐका व्यवस्थित, समजून घ्या मोलॅलिटी कशी काढलेली मी. आता मला सांगा, इथे या ठिकाणी 1 केजी पर लिटर आहे. 1 केजी पर लिटर म्हणजे इथे या ठिकाणी 1 केजी एका लिटरमध्ये म्हणजे 1000 ग्रॅम एका लिटरमध्ये आम्ही डिझॉल्व केलेले आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. डेन्सिटी 1 ग्रॅम 1 केजी पर लिटर आहे म्हणजे 1000 ग्रॅम इन 1 लिटर आहे. पॉईंट क्लिअर? तर 648 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे किती, 1 किलो झाला ना. तर 648 ग्रॅम कितीमध्ये असेल, तर एक्स लिटरमध्ये काढू आपण. तर यावरनं मी जर सॉल्व पुढे हे इथे ठिकाणी म्हणजे 0.648 ही व्हॅल्यू मला मिळालेली. हे काय, एवढं लिटर आहे म्हणजे 648 ग्रॅम. हे 648 म्हणजे 0.648 लिटरमध्ये इथे ठिकाणी अवेलेबल असेल. 648 ग्रॅम हे 0.648 लिटरमध्ये असेल म्हणजे 648 ml असेल, म्हणजे 648 ml अवेलेबल आहे. तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला इथे ठिकाणी तुम्ही काढू शकता. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, W2 डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट. तर W2 किती आहे, 648 डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट किती आहे, 648. बिलकुल तुमच्या लक्षात येईल. आता 648 वॉटरचं इथे ठिकाणी तुम्हाला N2 तर 648 डिवायडेड बाय 18 आहे आणि याला मल्टिप्लाइड बाय 1000 मिळेल तुम्हाला. पॉईंट क्लिअर? आणि मग याला इथे 648 कॅन्सल झालं तर 1000 डिवायडेड बाय 18 म्हणजेच 55.55 हे इथे ठिकाणी आन्सर मिळेल तुम्हाला. बिलकुल क्लिअर? थोडासा बफरिंग येत आहे, तर रिफ्रेश करा थोडीशी स्क्रीन, तुम्हाला इथे या ठिकाणी फ्रेश होईल सर्व. ठीक आहे, तर 1000 डिवायडेड बाय 18 म्हणजे 55.55 हे इथे ठिकाणी आन्सर तुम्हाला भेटून जाईल. पॉईंट क्लिअर? बघा लवकर, हां अटकत येत आहे, हां ठीक आहे, थोडासा नेटचा प्रॉब्लेम आला असेल. ओके आता क्लिअर झालं का बघा, चेक करा लवकर. 21 आन्सर बी सेकंड आहे. बिलकुल हां क्लिअर झालं का सर्व? बघा 21 आन्सर बी सेकंड. बघा लवकर फास्ट रिफ्रेश करा स्क्रीन. ओके क्लिअर सगळ्यांना? हां क्लिअर झालं का संपूर्ण? ओके थँक्यू. चला क्वेश्चन नंबर 21 आन्सर बी सेकंड मिळालं तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 22 बघा. मिक्सचर म्हणजे किती पाणी देऊ द्या, मोलॅलिटी 55.55 येणार, त्यात काही बदल होणार नाही. अ मिक्सचर ऑफ टू कम्प्लिटली मिसिबल नॉन व्हॉलाटाईल लिक्विड विच डिस्टिल्स ॲज सच विदाउट चेंज इन इट्स कम्पोजिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर लाईक अ प्युअर लिक्विड द मिक्सचर इज नोन ॲज. या मिक्सरला काय नाव दिलं जातं, व्हॉट यू कॉल दिस मिक्सचर, या मिक्सरला नाव काय देतो आपण, तर ॲझोट्रॉपिक मिक्सचर आहे. विदाउट कम्पोजिशन ते इथे ठिकाणी विदाउट चेंज इन कम्पोजिशन दे गेट डिस्टिल्ड, ते दोन्ही डिस्टिल्ड होतात, त्यामुळे 22 आन्सर बी सेकंड आहे. 23 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज सॅटिस्फाईड बाय अन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन काय सॅटिस्फाय करतं, फॉर्मेशन ऑफ अन ॲझोट्रॉपिक मिक्सचर नेहमीच घडेल असं काही नाही. डेल्टा एस ऑफ मिक्सचर इज 0 नाही सांगता येत, तो पॉझिटिव्ह असतो विसरू नका. रॉल्स लॉ इज ओबेड अंडर पर्टिक्युलर सेट ऑफ कंडिशन, नाही ऑल सेट ऑफ कंडिशन पाहिजे, त्यामुळे हे आन्सर नाही आहे, हे बी आन्सर नाही. फॉर्मेशन ऑफ ॲझोट्रोप आयडियल सोल्युशनसाठी नसतो आणि डेल्टा एच ऑफ मिक्सचर इथे आणि डी लास्ट येईल. तर 23 आन्सर इथे डी लास्ट आहे. 24 बघा. वेपर प्रेशर ऑफ टू प्युअर कॉम्पोनंट्स ए अँड बी फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन आर 100 टॉर अँड 80 टॉर. बघा दोन लिक्विड आहेत लक्षात ठेवा, हे प्युअर लिक्विड आहेत, याचं इथे ठिकाणी प्रेशर आहे 100, याचं प्रेशर आहे 80 टॉर.
तुम्हाला विचारले टोटल प्रेशर ऑफ सोल्यूशन ऑप्टेन बाय मिक्सिंग टू मोल, हे टू मोल घेतलं आणि हे थ्री मोल घेतलेलं आहे, ठीक आहे, हे टू मोल घेतलेलं आहे आणि हे मात्र थ्री मोल घेतलेलं आहे. तर तुम्हाला विचारले टोटल प्रेशर किती असेल या थर्ड लिक्विडचं, तर थर्ड लिक्विडचं टोटल प्रेशर काढण्यासाठी मला करावं लागेल पी वन नॉट मल्टीप्लाइड बाय एक्स वन प्लस पी टू नॉट मल्टीप्लाइड बाय एक्स टू. बऱ्याच लोकांचे आन्सर खूप फास्ट आलेत, म्हणजे याचा अर्थ तुमचा प्रॉब्लेम हे खूप छान झालेले हे लक्षात येते मला. हंड्रेड इंटू टू बाय फाईव्ह प्लस एटी इंटू प्लस एटी मल्टीप्लाइड बाय थ्री बाय फाईव्ह, म्हणजेच इथे या ठिकाणी बघा पाचने डिवाइड केलं तर पाच दोन्ही दहा, वीस दोन चाळीस येईल फॉर्टी प्लस, परत इथे या ठिकाणी पाचने डिवाइड केलं तर सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस येईल, म्हणजेच एटी एट टॉर येते आन्सर याचा इथे सी येईल, 24 आन्सर सी आहे. खूपच छान, म्हणजे किती लोक इथे या ठिकाणी जबरदस्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे मला त्याच्यावरनं लक्षात येतं अँड आय गेट इन्स्पायर्ड फ्रॉम दोज पीपल. बिलकुल या लोकांपासून खूप मोठं इन्स्पिरेशन मिळतं, खूप जबरदस्त इथे या ठिकाणी हे लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे त्यावरनं समजतं आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ अ डायल्यूट सोल्युशन डिपेंड्स अपॉन, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहेत, तर नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूटवर डिपेंड आहेत. तर 25 आन्सर तुम्हाला इथे या ठिकाणी बिलकुल सी लक्षात येईल, नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूटच्या नंबर ऑफ पार्टिकलवर इथे या ठिकाणी इथे डिपेंड असेल. 25 आन्सर सी आहे. 26 बघा, ऑन मिक्सिंग 25 ml ऑफ ॲसिटोन अँड 25 ml ऑफ इथेल अल्कोहोल द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इज, बघा एक आहे ॲसिटोन, ॲसिटोन ॲड केलेला आहे अल्कोहोलमध्ये, जर ॲसिटोन हा अल्कोहोलमध्ये जर ॲड केला तर ॲसिटोन अल्कोहोलमध्ये ॲड केल्यामुळे इथे या ठिकाणी तुम्हाला किती व्हॉल्यूम मिळेल सोल्युशनचा. आता दोन गोष्टीवरती हा प्रॉब्लेम डिपेंड आहे, बरेच लोक चुकले ह्याला. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा ॲसिटोन आणि अल्कोहोल यांचं मिक्सचर हे नॉन आयडियल सोल्युशन बनतं. पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची, इट इज अ नॉन आयडियल सोल्युशन अँड इट इज अ नॉन आयडियल सोल्युशन विथ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि म्हणून येथे या ठिकाणी पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा अर्थ काय होतो, मीन्स इट हॅज अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन, याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन मिळतं ॲसिटोन आणि अल्कोहोलचं मिक्सचर. आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन असल्यामुळे डेल्टा व्ही ऑफ द मिक्सचर विल बी ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे व्हॉल्यूम विल इन्क्रीज, म्हणजे 25 अधिक 25 50 न होता 50 पेक्षा ज्यादा व्हॉल्यूम होईल, म्हणजेच 26 आन्सर बी सेकंड मिळेल तुम्हाला. 27 बघा, मोलाल क्रायोस्कोपी कॉन्स्टंट फॉर द वॉटर इज, बघा वॉटरचा मोलाल क्रायोस्कोपी कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला म्हटलं होतं मी की क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी व न्युमेरिकल नाही येणार, पण एक जस्ट टेस्ट करण्यासाठी दोन न्युमेरिकल तुम्हाला टाकले होते मी. क्रायोस्कोपी कॉन्स्टंट म्हणजे KF ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल किंवा केल्विन पर मोलाल तुम्ही इथे अडिंग म्हणू शकता. व्हेन 3.42 ग्रॅम ऑफ शुगर इज डिझॉल्ड इन 100 ग्रॅम, म्हणजे W2 मास दिलेले 3.42 ग्रॅम आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर 100 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे W1 ची व्हॅल्यू 100 ग्रॅम आहे, ठीक आहे. तर इथे या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं द सोल्युशन विल फ्रीज ॲट, तर पहिली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काढा. डेल्टा TF इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपल्याकडे आहे KF मल्टीप्लाइड बाय W2 डिवायडेड बाय M2 मल्टीप्लाइड बाय W1 आहे. तर KF ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1.86 मल्टीप्लाइड बाय W2 आहे. W2 अर्थ इथे या ठिकाणी दिलेला तुम्हाला किती येथे 3.42 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट तुम्हाला 342 मल्टीप्लाइड बाय W1 100 ग्रॅम म्हणजे 0.1. याला जर मी सॉल्व्ह केलं तर 1.86 मल्टीप्लाइड बाय 0.1 येईल, म्हणजे 0.186 लक्षात ठेवा. तर एवढं डिप्रेशन झालं म्हणजे फ्रीजिंग पॉईंट किती येईल, एवढा डिप्रेस झाला म्हणजे फ्रीजिंग पॉईंट किती येईल, तर 0 डिप्रेस झाला म्हणजे 0 कमी केला, तर याचं 27 आन्सर सी येईल लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांनी आन्सर तर काढलं पण त्यांना आन्सर लक्षात नाही आलं की सी आहे म्हणून त्यांनी आन्सर बी सेकंड लिहून टाकलं. कारण तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होतो म्हणजे 0 तो कमी होतो निगेटिव्हमध्ये जातो, आणि म्हणून 27 आन्सर इथे ठिकाणी सी राहील तुम्हाला लक्षात ठेवा. त्यामुळे 27 आन्सर सी आहे, बिलकुल बिलकुल 27 आन्सर इथे ठिकाणी सी आहे. 28 बघा, व्हेन 1.04 ग्रॅम ऑफ BaCl2 इज डिझॉल्ड इन वॉटर टू हॅव 10^5 ग्रॅम ऑफ सोल्युशन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज, सगळे PPM विचारले तुम्हाला, तर PPM असल्यामुळे काय करणार तुम्ही, वेट ऑफ सोल्यूट तर 1.04 आहे डिवायडेड बाय सोल्युशनचा मास तर 10^5 आहे, आणि होल मल्टीप्लाइड बाय 10^6 करा म्हणजे 1.04 मल्टीप्लाइड बाय 10 राहील, 10^5 -5 मायनस होईल 6 5 गेलं एकच राहिलं, तर हे झालं 10.4 म्हणून याचा आन्सर ए राहील. बिलकुल 28 आन्सर ए आहे. 29
Molar freezing point depression constant can be expressed in terms of freezing point of solvent, heat of fusion and molar mass m is. बघा heat of fusion आणि molar mass m किती असेल. तर सिंपल आहे, बघा तुम्हाला Kf चा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे मी, तोच फॉर्म्युला इथे या ठिकाणी विचारलेला आहे. तर 29 चा आंसर इथे या ठिकाणी तुम्हाला Kf ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा. लक्षात ठेवा याचा आंसर डी लास्ट आहे. बिल्कुल बिल्कुल, यस यस यस, व्हेरी गुड. तर तुम्हाला इथे अडीन बिल्कुल बरेच लोकांनी बिल्कुल परफेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवलेले आहेत. केबीचा फॉर्म्युला असाच दिलेला मी तुम्हाला, केबी इज इक्वल्स टू एम वन इंटू आर टी नॉट ऑफ बी स्क्वेअर डिवायडेड बाय 1000 इंटू डेल्टा एच व्ही. आठवत असेल तुम्हाला केबीचा सेम फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे मी. तर 29 आन्सर डी लास्ट आहे. 30 बघा, वेन 6 ग्रॅम युरिया इज डिझॉल्व इन 100 ग्रॅम वॉटर द वॉटर विल बॉईल ॲट. वॉटर किती टेम्परेचरला बॉईल होईल? पा केबीची व्हॅल्यू दिली तुम्हाला, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर दिलेला 100 डिग्री सेल्सिअस. मग तुम्हाला इथे ठिकाणी डेल्टा टी बीची व्हॅल्यू काढावं लागेल. तुम्हाला जस्ट कन्सेप्च्युअल तुम्हाला चेकिंगसाठी प्रॉब्लेम टाकलेले हे मी तुम्हाला सांगितलं, दोन प्रॉब्लेम कन्सेप्च्युअल चेकिंगसाठी टाकलेले. हां, तर इथे ठिकाणी डेल्टा टी बी इक्वल टू के बी मल्टीप्लायड बाय डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू मल्टीप्लायड बाय डब्ल्यू वन आहे. आणि मग या ठिकाणी के बीची व्हॅल्यू 0.52 मल्टीप्लायड बाय डब्ल्यू टू दिलेला आहे 0.6. मॉलिक्युलरेट युरियाचा आहे 60 मल्टीप्लायड बाय 0.1. तर याला जर सॉल्व केलं मी तर 0.52 मल्टीप्लायड बाय 0.6 डिवायडेड बाय 6, तर हे राहील इथे ठिकाणी लक्षात ठेवा 0.52 इंटू 0.1 म्हणजेच 0.052. तर डेल्टा टी बी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हा 0.002 झाला, हे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट झाला. तर बॉइलिंग पॉईंट किती होईल मग? तर बॉइलिंग पॉईंट इथे ठिकाणी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल, 373 अधिक एवढी व्हॅल्यू 0.052, तर ही इथे ठिकाणी व्हॅल्यू येईल 373.052 हे आन्सर येईल. तर याचा आन्सर 30 आन्सर बिलकुल सी मिळेल तुम्हाला, बिलकुल 30 आन्सर सी आहे. बघा किती इथेडिंग छान उत्तर इथेडिंग कॅल्क्युलेट केलेली, बऱ्याच लोकांनी खूप त्यांना समजलेलं हे लक्षात ठेवा. त्यांना लक्षात आलं हे की हे इलिव्हेशन आहे, तर त्या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विन, तर त्याच्यात इलिव्हेट करायचे म्हणजे इन्क्रीज करायचे. 31 बघा, द मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज. मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे कोणाचा रेशो असेल? सिम्पल साधी गोष्ट आहे, डेल्टा टी बीची व्हॅल्यू के बी मल्टीप्लायड बाय एम आहे. तर के बी इक्वल टू काय येणार आहे? तर के बी इक्वल टू येणार आहे डेल्टा टी बी डिवायडेड बाय मोलॅलिटी येणार आहे. तर इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट आणि मोलॅलिटी यांचा रेशो तुम्हाला मिळेल. तर मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. तर 31 आन्सर डी लास्ट येईल तुम्हाला. 32 बघा, 6 ग्रॅम्स ऑफ युरिया आर डिझॉल्ड इन 90 ग्रॅम ऑफ वॉटर. 6 ग्रॅम युरिया 90 ग्रॅम पाण्यामध्ये टाकला. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल्स टू, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे फॉर्म्युला डेल्टा पी डिवायडेड बाय पी वन नॉट. याचा फॉर्म्युला तर तुम्हाला पटकन माहिती आहे, डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू मल्टीप्लायड बाय एम वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन करा. तर इथे या ठिकाणी तुम्हाला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विचारले, तर डब्ल्यू टू ची व्हॅल्यू 6 ग्रॅम, मॉलिक्युलरेट त्याचं 60 मल्टीप्लायड बाय वॉटर आहे हा वॉटर, तर 18 ग्रॅम. डब्ल्यू वन दिलेला 90 ग्रॅम. तर इथे ठिकाणी याला सॉल्व करू आपण, तर 6/0 = 10 झालं हे, 18 × 95, तर इथे ठिकाणी 1/50 झालं. तर 1/50 जर गेलं तर 0.10 झालं, परत 0 दिलं 100 झालं, 2 झालं, तर 0.02 इथे ठिकाणी आन्सर येईल. तर 32 आन्सर तुम्हाला डी लास्ट येईल. 32 आन्सर डी लास्ट येईल, लक्षात ठेवा. 32 आन्सर इथे या ठिकाणी डी लास्ट. डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू इंटू एम वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन. बघा मोल फ्रॅक्शन, हां आन्सर रिपीट करू. ओके. पण 0.02, माझ्याकडे 2 आन्सर यायला लागलेत, हे बी आन्सर आले, हे बी आन्सर आले, त्याचे जवळपास 2 आन्सर आलेत. तर मला डबल रिपीट करावं लागेल, क्वेश्चन सॉल्व करावं लागेल मला परत एकदा क्वेश्चन सॉल्व करू, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. या फॉर्म्युल्याने का नाही आन्सर आलं? या फॉर्म्युल्याने आन्सर याच्यासाठी नाही आलं, हा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे. दिस फॉर्म्युला इज अप्रॉक्सिमेट, हा अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला. एक काम करू आपण, तर याचा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा दुसरा एक फॉर्म्युला पी वन नॉट इज इक्वल्स टू एक्स टू, हा फॉर्म्युला वापरू आपण, म्हणजे एन टू डिवायडेड बाय एन वन प्लस एन टू हा फॉर्म्युला इथे या ठिकाणी रिपीट करा. आणि मग इथे एन टूची व्हॅल्यू बघा, एन टू म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, तर 6/60 डिवायडेड बाय एन वन म्हणजे किती, 90/18 प्लस 6/60. तर याला सॉल्व केलं मी तर वर झालं 0.1/, खाली आलं 5+0.1 म्हणजे 0.1/5.1. तर याचा आन्सर आता ये राहील लक्षात ठेवा. तर 32 आन्सर ये आहे.
किती छान इथे ठिकाणी प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा. एक करेक्ट आन्सर आलेलं आहे, बिलकुल बिलकुल एक करेक्ट आहे. एक्स टूने काढलं सर, बिलकुल एक्स टूने काढलं तर हे आन्सर येईल ते बिलकुल 0.0196 येतं. बिलकुल बिलकुल हां. नाही 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 नाही, डी आन्सर आलं आहे हे लक्षात ठेवा. डी आन्सर आलेलं हे जरी आलेलं असलं तरी ते चुकीचं आन्सर आहे, कारण ॲक्युरेट आन्सर कोणतं आहे, हा फॉर्म्युला ॲक्युरेट आहे लक्षात ठेवा. दिस फॉर्म्युला इज मोस्ट ॲक्युरेट, हा फॉर्म्युला ॲक्युरेट आहे लक्षात ठेवा. हा तर ॲप्रॉक्सिमेट काढला आपण, डायल्यूट सोल्युशनसाठी काढलेला आहे, त्यामुळे याचा आन्सर ए आहे लक्षात ठेवा. बिलकुल याचा आन्सर एच घेतलेलं लक्षात ठेवा, डी लास्ट नाही घेतलेलं. दिस इज द ॲप्रॉक्सिमेट आन्सर. हे ॲप्रॉक्सिमेट आन्सर हे इथ्या ठिकाणी नाही आहे, याचा आन्सर इथ्या ठिकाणी ए करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा. बिलकुल बिलकुल. आणि या प्रकारचे क्वेश्चनमधूनच इथ्या ठिकाणी आपल्याला खूप डिफिकल्ट क्वेश्चन असतात एक्झामला लक्षात ठेवा, पण जे क्वेश्चन असतात ना कन्सेप्टला धरून असतात हे लक्षात ठेवा. बिलकुल चला पुढे, चलो पुढे मग. आता इथ्या ठिकाणी 32 आन्सर तुम्हाला ए मिळेल तुम्हाला. ओके हां, क्वेश्चन नंबर इथे या ठिकाणी 33 बघा. अ सोल्यूशन ऑफ सोल्यूट एस इन बेंझिन बॉइल्स ॲट 0.26 डिग्री सेल्सियस हायर दॅन बेंझिन, म्हणजे हे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट तुम्हाला दिले इथे 0.26, तर डेल्टा टी बीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 0.26 लक्षात ठेवा. इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट एवढा दिलेला. द मोलॅलिटी ऑफ द सोल्यूशन इज, बिलकुल फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, डेल्टा टी बी इज इक्वल्स टू के बी मल्टीप्लाइड बाय एम, मोलॅलिटी आहे. तर बेटा जेईचे क्वेश्चन याच्यातच आहेत, समर्थ जेईचे क्वेश्चन याच्यातच आहेत, तेच सांगितलं मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, मी परत परत तेच सांगायला हो नका, पहिल्यापासून जॉईन होत चाललाय. मोलॅलिटी इक्वल टू डेल्टा टी बी डिवायडेड बाय के बी, दिस इज इक्वल्स टू इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट 0.26 आहे डिवायडेड बाय 2.52 के बीची व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर याला सॉल्व्ह करा, तर इथ्या ठिकाणी 33 आन्सर तुम्हाला इथ्या ठिकाणी भेटेल. काय 33 आन्सर इथ्या ठिकाणी तुम्हाला मिळेल 0.0 नाही, हे चुकलेलं प्रॉब्लेम आहे, दिस इज अ रॉंग प्रॉब्लेम. ह्याचा आन्सर इथे ठिकाणी येत नाही लक्षात ठेवा. हे करेक्शन येतं 0.126 आहे, 0.126 हे करेक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याचा आन्सर बी सेकंड येतं 0.05. तर याच्यात करेक्शन आहे लक्षात ठेवा, मी सगळ्यांना प्लस मार्क दिलेले त्याचे. ओके बिलकुल, जेईचा पेपर ऑफलाईन झाला बेटा, चौरे जेईचा पेपर ऑफलाईन झाला बेटा. चला पुढे, क्वेश्चन नंबर 33 चा आन्सर इथ्या ठिकाणी बी आहे. काही डिस्कस करायचं असेल तर नंतर इथ्या ठिकाणी, हां नंतर तुम्ही लेक्चरच्या नंतर डिस्कस करा काय विचारायचं असेल ते. तर 33 प्लस इथ्या ठिकाणी दिलेला आहे मी. ओके, अ सोल्युशन कंटेन्स 16 ग्रॅम मिथेनॉल अँड 90 ग्रॅम वॉटर, द मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल इन द सोल्युशन इज, बिलकुल मिथेनॉलचं मॉलिक्युलरेट काढा. मिथेनॉल म्हणजे CH3OH, तर मॉलिक्युलरेट किती येईल त्याचं बघा, 12 कार्बन आहे, हायड्रोजन 4 आहे, प्लस 16 म्हणजे 32 झालं ते. आणि इथेनॉल जर वॉटर जर म्हटलं तर वॉटरचं मॉलिक्युलरेट काढलं तर वॉटरचं मॉलिक्युलरेट 18 ग्रॅम झालं. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल किती येतील, तर 16 डिवायडेड बाय 32 चा अर्थ 0.5 मोल येतील. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर जर काढायला लागले तुम्ही तर 90 डिवायडेड बाय 18 येईल, म्हणजे त्या ठिकाणी 5 मोल येतील, 18.95. आणि मग मोल फ्रॅक्शन ऑफ कोण विचारले, मिथेनॉल. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेनॉल म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेनॉल डिवायडेड बाय टोटल मोल, सो दिस विल बी इक्वल टू 0.5 डिवायडेड बाय 5.5, सो दिस इज नथिंग बट 5/55, सो दिस इज अ 1/11. मग 1/11 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0. इथे ठिकाणी किती बघा, 0.0 दिला तर 10 झालं, ते परत 0 100 झालं, 11/99 तर 0.09. तर याचा आन्सर इथ्या ठिकाणी ए राहील लक्षात ठेवा, 34 आन्सर ए आहे. बिलकुल बऱ्याच लोकांनी करेक्ट इथ्या ठिकाणी आन्सर इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, 0.0909. बिलकुल ॲक्युरेट आन्सर एच आहे. काही लोक म्हणतील सी आहे, मला इथ्या ठिकाणी काही लोकांनी कॉमेंट करायला सुरुवात केली की त्याचा आन्सर सी आहे, म्हणून सी नाही आहे बेटा, त्याचा आन्सर एच आहे. तर 34 आन्सर इथ्या ठिकाणी लक्षात ठेवा, इथ्या ठिकाणी ए आहे 0.09 ए नाही आहे, ए नाही, मला ते 0 दिसलं नाही, याचा आन्सर सीचे करेक्ट आहे. तेव्हा मला वाटतं 0.0909 असं येते, तसं नाही येते, सी आन्सर बरोबर आहे 0.091. ओके छान, ओके छान छान छान, क्लिअर झालं सगळ्यांना. 34 क्लिअर झालं का सगळ्यांना सांगा मला. ओके हां 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 ओके, कुलकर्णी हसते. चला
क्वेश्चन नंबर 35 बघा. द वेट ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड शुड बी डिझॉल्व्ड टू प्रिपेअर 250 ml ऑफ 0.2 मोलार सोल्यूशन इज. तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला इथ्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. W2 मोलॅरिटी इक्वल टू W2 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट इन टू व्हॉल्यूम असतं. सोडियम हायड्रॉक्साईड आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH आहे, ठीक आहे. तर मॉलिक्युलर वेट सोडियम हायड्रॉक्साईडचं 40 येतं. तर मोलॅरिटी आहे 0.2. W2 वेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. मॉलिक्युलर त्याचं 40 आहे, मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम आहे 250 ml म्हणजे 0.25. तर याला सॉल्व करा. तर W2 मल्टीप्लाइड बाय 0.2 मल्टीप्लाइड बाय 40 मल्टीप्लाइड बाय 0.25. तर इथे 40 × 0.2 केलं तर इथ्या ठिकाणी बिलकुल 8 येईल. 8 × 0.25 केला तर याचा ॲन्सर 2 ग्रॅम येईल. तर याचा ॲन्सर ए आहे, बिलकुल 35 ॲन्सर ए आहे. एकदम बरेचसे लोक खूप छान ॲन्सर काढतायत. आणि इथ्या ठिकाणी हां काळे बेटा, जेईचे जे सोल्युशन्स आहेत ना, मी सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्ये दिलेली आहेत. जेईचे क्वेश्चन याच्यातलेच आहेत आणि हेच क्वेश्चन आहे. हा सुद्धा क्वेश्चन जेईचाच आहे, बिलकुल. परत आणखी तेच मला इथ्या ठिकाणी विचारू नका. मी इंट्रोडक्शनमध्येच विचार सांगितलेले, पण लेट जॉईन होता परत तुम्हाला मिळ लागत नाही काहीच. ओके छान, चला पुढे. क्लिअर झालं सगळ्यांना? 35 ॲन्सर ए आहे. 36 बघा. 10 grams ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम क्लोराईड KCl सोल्युशन आर डिझॉल्व्ड इन 10 × 6 gram/kg ऑफ सोल्युशन. द इट्स स्ट्रेंथ मे बी एक्सप्रेस्ड ॲज द PPM. विचारले तुम्हाला तर PPM इज इक्वल्स टू 10 ÷ 10³ मल्टीप्लाइड बाय 10⁶ करा. तर याचा ॲन्सर तुम्हाला PPM इथे ठिकाणी भेटून जाईल. तरी PPM किती लक्षात ठेवा, तर याचे PPM त्याचा ॲन्सर इथे ठिकाणी येईल, आठवणीत ठेवा. 10 ÷ 10³ × 10⁶ बघा. 10 grams ऑफ पोटॅशियम डिझॉल्व 10³ kg येते, म्हणजे 10⁶ gram झालं तर 10⁶ कॅन्सल झालं, त्याचा ॲन्सर 10 येईल. तर किलोग्रॅमचं ग्रॅम करा, ते 10⁶ gram होती. ओके छान. तर याचा ॲन्सर इथे बिलकुल 36 ॲन्सर 10 म्हणजे ॲन्सर बी सेकंड येईल. 10 PPM येईल याचा ॲन्सर. ओके छान. तर 36 ॲन्सर बी सेकंड आहे. हां क्वेश्चन नंबर 37 बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज रॉंग. रॉंग स्टेटमेंट कोणतं याच्यात लक्षात ठेवा बघा. तर रॉंग स्टेटमेंट, पोलार सोल्युट्स आर जनरली सोल्युबल इन ऑल सॉल्वंट्स. गलत आहे, पोलार सोल्युट्स आर सोल्युबल इन ओनली पोलार सॉल्वंट्स, लक्षात ठेवा. तर 37 ॲन्सर सी आहे. 37 ॲन्सर सी आहे. 38 बघा. मोलॅरिटी ऑफ अन ॲक्युअस सोल्युशन ऑफ NaOH कंटेनिंग 8 g/2 L ऑफ सोल्युशन इज. सर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काढा. मोलॅरिटी इक्वल टू W2 / मॉलिक्युलर वेट मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम. तर W2 ची व्हॅल्यू आहे 8 g/ मॉलिक्युलर वेट सोडियम हायड्रॉक्साईडचे 40 आहे, मल्टीप्लाइड बाय 2 L. याला सॉल्व करू. 8 / 80 मतलब 0.1 ॲन्सर येईल. तर याचा ॲन्सर ए आहे. 38 ॲन्सर ए तुम्हाला इथे दिसून येईल. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर डिपेंड्स ऑन. तर वॉटरचं वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे? वेपर प्रेशर ऑफ वॉटर डिपेंड्स अपॉन लक्ष व्हॉल्यूम ऑफ कंटेनर तर नाही आहे, टेम्परेचरवर डिपेंड राहील, अमाऊंट ऑफ लिक्विड नाही आहे. तर याचा ॲन्सर बी सेकंड आहे, लक्षात ठेवा. थेरी क्वेश्चन आहे. 40 बघा. द नॉर्मॅलिटी ऑफ 2% H2SO4 इज नियरली इक्वल टू. पहिले इक्वॅलेंट वेट काढावं लागेल तुम्हाला. मॉलिक्युलर वेट W2 / X फॅक्टर म्हणजे 98 / 2 केला तर 49 येईल. आणि मग यावरनं नॉर्मॅलिटीची व्हॅल्यू काढा. W2 / इक्वॅलेंट वेट मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम. दिस इज इक्वल्स टू W2 व्हॅल्यू 2 g आहे, इक्वॅलेंट वेट 49 आहे, मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम दिलेले 100 ml. 100 ml म्हणजे 0.1 L. सो दिस इज 2 / 4.9 करा. बिलकुल 40 ॲन्सर तुम्हाला, अप्रॉक्सिमेट ॲन्सर तुम्हाला इथ्या ठिकाणी डी लास्ट मिळेल. याला 2 / 5 लिहिलं तरी चालेल, तर 0.4 ॲन्सर येईल. अप्रॉक्सिमेट ॲन्सर काढलं तरी चालेल. तर 40 ॲन्सर डी लास्ट येईल. 4.9 म्हणजे नियर अबाउट 5 घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. तर याचा ॲन्सर डी लास्ट आहे. 41 बघा. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन अँड टुलिन आर. बघा, प्युअर स्टेटमध्ये वेपर प्रेशर तुम्हाला दिलेले आहेत. मोल फ्रॅक्शन ऑफ टुलिन इन वेपर फेज इन कॉन्टॅक्ट विथ इक्विमोलर सोल्युशन ऑफ बेंझिन अँड टुलिन इज. बिलकुल पहिले टोटल वेपर प्रेशर तुम्ही काढू शकता. टोटल वेपर प्रेशर P1 ⁦ × X1 + P2 ⁦ × X2 आणि ते इक्विमोलर आहे. तर यामुळे 160 × 1/2 येईल, तुम्हाला माहिती आहे. +60 × 1/2 इक्विमोलर असल्यामुळे. आणि मग इथ्या ठिकाणी 80 + 30 केलं मी,
तर इथे या ठिकाणी बिल्कुल तुम्हाला येईल 110 mm ऑफ टॉर, 110 टॉर. तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द टुलिन, टुलिन म्हणजे नंबर टूचा, नंबर दोनचा कॉम्पोनंट, टुलिन म्हणजे नंबर दोनचा कॉम्पोनंट. तर एक्स टू डॅश इज इक्वल्स टू पी टू डिवायडेड बाय पी टी. तर पी टू इत्यादी सेकंड आहे 30 डिवायडेड बाय 110. याला जर सॉल्व केलं तर 0011 डिवाइड करा तुम्ही, तर 0.1122 होईल, 0.27 इत्या ठिकाणी याचा आसपास आन्सर येईल. तर याचा आन्सर सी आहे, 41 आन्सर सी. बिल्कुल बऱ्याचशा लोकांनी ॲक्युरेट आन्सर काढलेले आहे, त्याचं लक्षात ठेवा, 41 आन्सर सी आहे. 42 बघा, ड्युरिंग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन द फॉलोइंग आर इन इक्विलिब्रियम, कोण इक्विलिब्रियममध्ये आहे. तर बिलकुल याचा आन्सर ए आहे, पण बी सुद्धा तसंच आन्सर आहे, त्यामुळे ए आणि बी दोन आन्सर मी घेतलेली आहे, ते लक्षात ठेवा. ए आणि बी हे दोन आन्सर त्याची बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा सॉल्वंट फ्रीज होतो तेव्हा सॉल्वंटच फ्रीज होईल, पण जेव्हा सोल्युशन फ्रीज होतो तेव्हा सुद्धा सॉल्वंटच फ्रीज होत असतो, हे लक्षात ठेवा. तर 42 चा आन्सर ए आणि बी दोन आन्सर घेतलेले आहेत मी. ओके छान. क्वेश्चन नंबर 43 बघा, बेंझीन अँड टुलिन नियरली फॉर्म्स आयडियल सोल्युशन ॲट 20 डिग्री सेल्सियस. द वेपर प्रेशर ऑफ बेंझीन इज 75 टॉर, म्हणजे बेंझीनचं वेपर प्रेशर 75 टॉर दिले, टुलिनचं वेपर प्रेशर 22 टॉर दिलेलं आहे. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बेंझीन ॲट 20 डिग्री सेल्सियस कंटेनिंग 78 ग्रॅम बेंझीन म्हणजे 1 मोल झाला, लक्षात ठेवा. 46 ग्रॅम टुलिन म्हणजे 0.5 मोल झाला, लक्षात ठेवा. तर तुम्हाला विचारलं, कारण नंबर ऑफ मोल कसे काढणार, तर मास आपण मोलार मास काढणार. तर यावरनं तुम्हाला विचारलेलं काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बेंझीन, बेंझीनचं पार्शियल वेपर प्रेशर तुम्हाला काढता येईल. पार्शियल वेपर प्रेशर बेंझीन इज इक्वल्स टू त्याचं वेपर प्रेशर, बेंझीनचं प्युअर स्टेटमधलं वेपर प्रेशर मल्टिप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन काढणार आपण. तर बेंझीनचं वेपर प्रेशर तुम्हाला 75 मल्टिप्लाइड बाय त्याचं मोल फ्रॅक्शन काढणार आपण, 1/1.5 टोटल. तर याला मी जर सॉल्व केलं तर 750/15 येईल, तर 15×5=75 येईल, हे लक्षात ठेवा. तर 43 आन्सर ये राहील तुम्हाला. बिलकुल, तर इथे या ठिकाणी 43 आन्सर ए आहे. 44 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी, याच्यापैकी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती नाही. ऑस्मॉटिक प्रेशर क्वालिगेटिव्ह आहे, इलिवेशन बॉइलिंग पॉईंट क्वालिगेटिव्ह आहे, डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट क्वालिगेटिव्ह, इन्क्रीज इन फ्रीजिंग पॉईंट क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही, त्यामुळे याचा आन्सर डी लास्ट आहे, लक्षात ठेवा. बिलकुल 44 आन्सर इथे डी लास्ट आहे, लक्षात ठेवा. ओके छान, तीन टाईम आलेलं एक्झामला असं म्हणते. ठीक आहे 45 बघा, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट कशावर डिपेंड आहे, म्हणजे के एफ कशावर डिपेंड असेल. तर के एफ डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट, इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट. हा नेचर ऑफ सॉल्व्हंटवर डिपेंड राहील, कोणकोण के बी आणि के एफ दोन्हीही इथे नेचर ऑफ सॉल्व्हंटवर डिपेंड आहेत, लक्षात ठेवा. तर इथे या ठिकाणी 45 आन्सर बी सेकंड तुम्हाला इथे दिसेल. बिलकुल 45 आन्सर बी सेकंड आहे, के बी अँड के एफ बोथ डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट. तर अशा प्रकारे इथे या ठिकाणी आन्सर सगळे आपले संपलेली आहेत. तर या प्रकारे इथे या ठिकाणी तुम्हाला येथे आजच्या पेपरचे सर्व क्वेश्चन्स इथे या ठिकाणी एंड झालेले आहेत, आणि तुम्हाला बिलकुल 100% लक्षात आलेले असतील असं मला वाटतं चांगल्या प्रकारे. तर इथे या ठिकाणी येथे बघा एकदा व्यवस्थित, इथे या ठिकाणी समजून घ्या, काही अडचण असेल तर सांगा लवकर, फास्ट बघा, लवकर पहा, लवकर फास्ट. हां पवळ बोलतायत, नाईस पेपर, थँक्यू पवळ बेटा, प्रणव. हां मला लई कमी मार्क पडतात, पवार बोलतायत, तर बेटा प्रिपरेशन करावं लागेल, MCQ सॉल्व करावं लागेल. कुलकर्णी बोलतायत 100% मला 80 मार्क्स पडले, व्हेरी गुड, छान कुलकर्णी बेटा. त्याचबरोबर आणखी त्या ठिकाणी सर क्वेश्चन नंबर 11 सांगा ना, क्वेश्चन नंबर 11 काय होता, बरं क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 11 काय होता, क्वेश्चन नंबर 11 होता बेटा, हा क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 ॲट हायर अल्टिट्यूड द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर लोअर्स बिकॉज, जर उंचावर गेले तुम्ही, तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं मी हिमालयाचं, हिमालयामध्ये लवकर लिक्विड बॉईल होतं कारण त्याचं एक्स्टर्नल ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे जादा असतं. सर लॉकडाऊन पडणार आहे का, बेटा आणखी लॉकडाऊन पडणार आहे त्याची अधिकृत घोषणा माझ्याकडं तर ऑलरेडी मी नाही आणखी न्यूज पाहिलेली, पण जर काही असेल तर मी तुमच्याशी शेअर करेल, 100% तुमच्याशी शेअर करेल आणि इथ्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल ते लक्षात. चला आणखी काही बघा. हां खूप छान पेपर होता, पेपर इझी होता, छान. थँक्यू गव्हाणे, त्याचबरोबर मोगल,
छान दोन्ही. क्वेश्चन नंबर 23 सांगा. ओके क्वेश्चन नंबर 23 बघा. क्वेश्चन नंबर 23 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय, तर सीधा क्वेश्चन होता फॉर्मेशन ऑफ आयझोट्रॉपिक मिक्सर. आयझोट्रॉपिक मिक्सरचं इथे ठिकाणी तुम्हाला फॉर्म झालेला इथे दिसून येईल. हां सर, जेईचा पेपर दिला नाही मला, नीटचा दिला बेटा, तू मग किती ठिकाणी कवर करायला पाहिजे होता. सेपरेट मुलं बसतात तिथे ठिकाणी जेईचे. जर कोणाला जेईचा पेपर असेल तर पुढच्या वेळेसपासून मी ॲपमध्ये अपलोड करत जाईल, बिलकुल अपलोड करत जाईल. ओके हां, क्वेश्चन नंबर 27 क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज घ्यायची घ्यावाच लागेल ना, बिलकुल घ्यावं लागेल. तुम्हाला डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट असेल तर निगेटिव्ह घ्यावं लागेल. ओके सर, टॉपर कितीचा आहे, खूप छान पेपर होता जाधव, थँक्यू सर. टॉपर कितीचा आहे बेटा, टॉपर हा इथे 170 टॉपर आहे, 170 टॉपर आहे, लक्षात ठेवा 170 टॉपर आहे, 170 टॉपर आहे. मी यादी जी आहे इथ्या ठिकाणी 170 टॉपर आहे, टॉपर हा 170 इथ्या ठिकाणी आहे, बिलकुल बिलकुल 170 टॉपर आहे, 170 मार्कांना टॉपर आहे, लक्षात ठेवा. तर हे इथ्या ठिकाणी तुम्हाला इथे बाकी परिस्थितीवरती डिपेंड राहील सर्व काही, जशी परिस्थिती येईल तसं तुम्हाला मी इथ्या ठिकाणी बिलकुल सांगत राहील. बिलकुल हायेस्ट रँक ते सांगितलं 170 आहे, आणि जेईचा मला बघावं लागेल. जेईचा मी त्या ठिकाणी आणखी रँक काढलेला नाही, जेईचा रँक जसा मिळेल तसं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल. बिलकुल सर, टॉपर लिस्ट सांगा. तर 170 मार्क्स आहेत तोडकर योगेश, तोडकर योगेशला 170 मार्क्स आहेत. त्याचबरोबर 161 शहाणे आर्या, 161 मार्क्स आहेत. 160 देशमाने सम्यक, 160 मार्क्स आहेत पालवे वैभव. तर या प्रकारे त्या ठिकाणी टॉपचे चार कॅन्डिडेट तुम्हाला सांगितले मी. 170 मार्क्स आहेत तोडकर योगेशला, शहाणे 161 मार्क्स आहेत, देशमाने सम्यक 160 मार्क्स आहेत, आणि पालवे वैभव 160 आहेत. आता बाकीचे सर्व इथे तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपवरती इथ्या ठिकाणी शेअर करेल लिस्ट मी थोड्या वेळात, जशी लिस्ट तयार होईल तशी. आणि जेईचा मला असं वाटतं इथ्या ठिकाणी 90 फर्स्ट टॉपर आहे, जेईचा 90 टॉपर आहे. दोन्ही लिस्ट माझ्याकडे येतील त्यावेळेस मी तुम्हाला दोन्ही लिस्ट इथ्या ठिकाणी शेअर करेल. हां चला, तर ज्यांनी हां 42 आन्सर ज्यांनी लिहिलेलं आहे, ए किंवा बी दोन्हीपैकी जे लिहिलेलं असेल ते मी बरोबर घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. 42 नंबरचं जे ए आणि बी पैकी ज्यांनी जे लिहिलेलं असेल ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके आणि जेईचा मला असं वाटतं 90 टॉपर आहे, तर तो मी त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच शेअर करतो, मी लवकरच शेअर करतो. नीट आणि जेई दोन्ही इथ्या ठिकाणी पेपर तुम्हाला शेअर केले जातील. ओके थँक्यू सर्वांना. तर इथ्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, आणि त्याचबरोबर इथ्या ठिकाणी प्रिपरेशन करत चला. घाबरत जाऊ नका, पॅनिक होण्याची गरज नाही. बातम्या काही येतील, परंतु अधिकृत बातमी आली तरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. अधिकृत बातमीशिवाय त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवायचा नाही, आणि अवास्तव चर्चा करत बसायचं नाही. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. एक वर्ष होत आलेले, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात. फालतू गोष्टीमध्ये चर्चा करण्यामध्ये वेळ घालू नका, आपल्या अभ्यासात वेळ घाला. जे पॉईंट आपले वीक असतील त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट व्हा, त्या पॉईंटचे लेक्चर बघा, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बिलकुल तयारी कराल. ओके थँक्यू सर्वांनी, व्हिडिओ लाईक करा, थँक्यू.